नमस्कार मित्रांनो, मी निखिल प्रधान पॉलिटिकल ज्ञानमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे. सध्या भारत देशामध्ये कोरोनाचा कहर चालू आहे, परंतु या परिस्थितीमध्ये भारत देशात चर्चेचा मुद्दा बसलेला राजस्थान. राजस्थानमध्ये काँग्रेसचा अंतर्गत गृहकळ पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वर्सेस उपमुख्यमंत्री असा वाद पाहायला मिळत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा वाद पाहायला मिळत आहे. सध्या सचिन पायलट हे बंडखोरीच्या भूमिकेत आहे. कोण आहे सचिन पायलट, त्यांच्या जीवनावर थोडा नजर मारूया. सचिन पायलट राजेश पायलट यांचे सुपुत्र. राजेश पायलट हे काँग्रेसचे कद्दावर नेता आहे. राजस्थानमधील दौसा लोकसभा क्षेत्रातून राजेश पायलट हे 20 वर्ष खासदार होते. सचिन पायलट यांनी 2002 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 26व्या वर्षी खासदार, 28व्या वर्षी केंद्रीय मंत्री आणि 40व्या वर्षी उपमुख्यमंत्री पद असा सचिन पायलट यांचा राजकीय प्रवास. सचिन पायलट गेल्या 6 दिवसापासून बंडखोरीच्या भूमिकेत आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांच्या सह त्यांच्या समर्थकांवर बरखास्त केले आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून बरखास्त करण्यात आले आहे, परंतु त्यांचे काँग्रेसचे सदस्यत्व कायम ठेवले आहे. सचिन पायलट यांच्यासोबत 20 ते 30 आमदार बोलल्याचे जात आहे. 20 ते 30 आमदार सचिन पायलट यांच्यासोबत असले तर गहलोत सरकार अल्पमतात येणार हे नक्की. काल दिलेल्या एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये सचिन पायलट यांनी आपण भाजपमध्ये जाणार नाही हे स्पष्ट केले आहे. सचिन पायलट यांनी राजस्थानमध्ये चांगली संघबांधणी करून काँग्रेसची पुनर्वापसी राज्यात केली आहे. पायलट यांनी मेहनत केली आणि फळ दुसऱ्यांना मिळाले असा गंभीर आरोप त्यांनी गहलोत सरकारवर केला आहे. राहुल गांधी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यापासून आपल्याला वाईट वागणूक मिळत आहे असे आरोप सचिन पायलट यांनी गहलोत यांच्यावर केले आहे. राज्यातील सनदी अधिकारी सचिन पायलट यांचे आदेश मानत नाही आहे आणि येणाऱ्या विकास कामामध्ये ते अडचण ठरत आहे असे सचिन पायलट यांचे म्हणणे आहे. 2019च्या लोकसभेच्या घोषणापत्रामध्ये काँग्रेसने कठोर देशविरोधी देशद्रोही कायदा व बंदी आणण्याची घोषणापत्रामध्ये नोंद केली आहे, परंतु तोच कायदा पायलट समर्थकावर वापर करण्यात येत आहे. गहलोत यांनी भाजपवर हॉर्स ट्रेडिंगचा गंभीर आरोप केला आहे. राज्यामधील भाजपच्या 2 नेत्यांना अटक केली आहे. गहलोत यांनी अँटी करप्शन ब्युरोला केलेल्या तक्रारीनुसार अँटी करप्शन ब्युरोने भाजपच्या 2 नेत्यांना अटक केली आहे, परंतु राजस्थानचे भाजप अध्यक्ष यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. यामागे ऑपरेशन लोटस तर नसणार ना? या सर्व बाबी मागे भाजपचा हात तर नसणार ना? कारण सचिन पायलट समर्थक सध्या हरियाणामधील भाजप सरकार मनोहरलाल खट्टर यांच्या आश्रयात आहे. कर्नाटक मध्य प्रदेश नंतर राजस्थानचा नंबर तर नसेल ना? सचिन पायलटच्या वादावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ज्यांना पक्षातून जायचे असेल ते पक्षातून जाऊ शकतात असे खोचक अंदाजात पायलट यांच्यावर टीका केली आहे. सचिन पायलट भाजपमध्ये जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे, परंतु राजस्थानमध्ये अशी चर्चा रंगली आहे की सचिन पायलट आपल्या समर्थकांसही तिसरी आघाडी स्थापन करू शकते अशी चर्चा सर्वत्र राजस्थानमध्ये पसरली आहे. अशोक गहलोत यांनी आपल्याबरोबर 121 आमदार असल्याचे बोलले जात आहे. राजस्थानमध्ये राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालय असे नाटक पाहायला मिळू शकते, कारण या अगोदर मध्य प्रदेश, कर्नाटक मध्ये सुद्धा असेच राजकीय नाटक पाहायला मिळाले आहे. विधानसभा अध्यक्ष यांनी बंडखोर आमदारांना अयोग्य घोषित केल्यास विधानसभेचे समीकरण बदलणार हे नक्कीच. सध्या राजस्थान विधानसभा मध्ये 200 आमदार आहेत, त्यापैकी 101 आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 99 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये 1 जागा जिंकण्यात यश आले होते. असे काँग्रेस जवळ 100 आमदार आहेत. राष्ट्रीय लोकतंत्र दल चा 1 आमदाराचा पाठिंबा काँग्रेसला आहे. बहुजन समाजवादी पार्टीचे 6 आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.
13 अपक्षांचा पाठिंबा काँग्रेसला आहे. सीपीआयएमचा एक आमदाराने राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मतदान केले होते. असे 121 आमदारांचा पाठिंबा गहलोत सरकारला आहे असे अशोक गहलोत यांचे म्हणणे आहे. सचिन पायलट यांच्यासोबत किती आमदार आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. त्यांच्यासोबत 20 ते 30 आमदार असल्याचे बोलले जात आहे. पक्ष बदली कायद्यानुसार 2/3 कमी आमदार पक्ष बदलणार तर त्यांची सदस्यता संपुष्टात येईल असे कायद्यामध्ये लिखित आहे. आमदारकी आणखी एका कारणामुळे रद्द केली जाऊ शकते. पक्षविरोधी कारवाईमुळे आमदारकी संपुष्टात येऊ शकते. संविधानाच्या 10व्या सूचीनुसार त्या सूचीला पक्ष बदली कायदा सुद्धा म्हणतात. काँग्रेसच्या बागी आमदारांची तक्रार विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे केली जाऊ शकते. विधानसभा अध्यक्ष त्यांना नोटीस बजावून त्यांना जबाब मागू शकते. त्यांचा जर जबाब विधानसभा अध्यक्षांना पटला नाही तर ते विधानसभा अध्यक्ष बागी आमदारांना अयोग्य घोषित करू शकतात. परंतु ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही आहे त्या राज्यांमध्ये असा योगायोग नेहमी का येऊ शकतो? मध्य प्रदेश कर्नाटक या दोन राज्यांमध्ये बहुमत मध्ये असलेले सरकार पडले हा योगायोग नेहमी कसा काय येऊ शकतो? गेल्या 3 ते 4 वर्षापासून हा योगायोग येत आहे. असे ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही आहे तिथेच असा योगायोग कसा काय येऊ शकतो? ज्या राज्यातील जनता जे सरकार निवडून देतात ते सरकार बहुमतात असणारे सरकार पडतात या गोष्टीमुळे नागरिकांची लोकशाहीवर विश्वास तर कमी होईल नाही ना? आणि येणाऱ्या काळामध्ये सचिन पायलट काय पाऊल उचलते आणि काँग्रेस काय पाऊल उचलते किंवा भाजप सरकार स्थापन करण्यापुढे एक पाऊल सरकावते का हे पाहणे उत्सुकाचे ठरेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. पॉलिटिकल ज्ञानमजी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.